माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, मी विनय मिरासे। माय मराठी या जगप्रसिद्ध चॅनलवर मी आपणा सर्वांचं, करोडो प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, संगीत कला ही फार अनादि कालापासून निर्माण झालेली कला आहे। संगीताची गोडी नाही असं माणूसच विरळा असेल। संगीताच्याबद्दल आपण जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे। तानसेनसारखे अतिशय संगीत क्षेत्रातले दिग्गज लोक या देशात होऊन गेले। या क्षेत्राची परंपरा फार महान आहे। या संगीताच्या क्षेत्रामध्ये वाद्यांना अतिशय महत्त्व आहे। ज्या वाद्यातून अत्यंत कोमल नादमधुर मनभावन असे सूर निघतात, ती वाद्य निर्माण कुठे होतात, त्या वाद्यांच्या निर्मितीची प्रक्रिया नेमकी काय असते हे जाणून घेण्याची आपणापैकी सर्वांना उत्सुकता असेल। आणि म्हणूनच आम्ही आपल्याला आजचा कार्यक्रम, आजचा हा ब्लॉग आपल्यासाठी विशेष राहणार आहे। आज आम्ही आलो आहोत यवतमाळ जिल्ह्यातल्या अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या विरखेड या छोट्याशा गावामध्ये। या गावामध्ये महाराष्ट्रातलं नवे महाराष्ट्राच्या बाहेरचं एक सुप्रसिद्ध नाव आहे, झपाटे हार्मोनियम्स। या झपाटे हार्मोनियमच्या निर्मितीसंबंधीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण आलो आहोत। माझ्यासोबत आहेत या गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री गजाननराव पांडे, आणि ज्यांच्याशी आपण बोलू बातचीत करून हार्मोनियम निर्मितीची प्रक्रिया समजून घेणार आहोत ते आहेत छत्रपतीजी झोपाटे। तर मी आपणा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। आणि या आजच्या या मुलाखतीचे प्रमुख आकर्षण असलेले झपाटे हार्मोनियमचे सर्वे सर्वा निर्माते, मार्गदर्शक, दिग्दर्शक आणि मालकही म्हटलं तरी चालेल अशा श्री छत्रपती झोपाटेजींना मी पहिला प्रश्न विचारतो। आपल्याला उत्सुकता असेल की हार्मोनियमची निर्मिती होते कशी, तर मी त्यांना पहिला प्रश्न असा विचारतो। झोपाटेजी नमस्कार, मला असं सांगा की हार्मोनियम निर्मितीचा हा जो कलेशी क्षेत्र, कला या क्षेत्राशी संबंधित असलेला व्यवसाय आहे, या व्यवसायाची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली, हा व्यवसाय आपण सुरू करावा, या क्षेत्रात आपण पडावं असं तुम्हाला का वाटलं आणि कसं वाटलं, त्याची प्रेरणा नेमकी कुठून मिळाली? हा व्यवसाय आम्ही सुरुवातीला मी कॉलेज सोडला आणि या व्यवसायामध्ये आलो। त्यानंतर माझे मोठे बंधू होते ते एक्सपायर झाले, मनोहरराव झपाटे, आणि त्यानंतर मग त्यांना ते दुरुस्तीचं काम चालू केलं आणि मी नवीनचं काम चालू केलं। असं खूप दिवस आम्ही जॉईंटमध्ये काम चालू ठेवलं। त्यानंतर मग आम्ही कारागीर तयार केले, आम्ही आमच्याकडे मग बरेचसे लोक तयार झाले आणि काही आमच्या खेड्यातल्या लोकांना रोजगार पण मिळाला त्या उद्देशाने, आणि मग हे महाराष्ट्रभर आमचं आम्ही प्रस्तुत हे केलं। छान। मला आता छत्रपतीजी असं सांगा की ही संपूर्ण जी हार्मोनियम निर्मिती आहे, ही प्रक्रिया नेमकी कशी होते? म्हणजे आम्ही हार्मोनियम वाजताना पाहतो त्यातले त्या हार्मोनियममधले मधुर स्वर आमच्या कानापासून मनापर्यंत भिडतात, अत्यंत आनंद देणारा सूर हार्मोनियम आपल्याला देते, पण या सुरांची निर्मिती होते कशी, ही प्रक्रिया नेमकी कशी असते हे जरा आमच्या प्रेक्षकांना आपण समजावून सांगा। सुरुवातीला हे सागवान आहे, ह्या सागवानमध्ये बॉडी तयार केली, मग याच्यावर हा रीडबोर्ड तयार केला। रीडबोर्ड तयार केल्यानंतर याला ते कट केलं, त्याच्यामध्ये याला खाली बॅलो दिला आहे, हा बॅलो लावला। बॅलो लावल्यानंतर मग आम्ही कट करून हे त्याचे पार्टिशन केलं। पार्टिशन केल्यानंतर मग हे असं पूर्ण तयार केलं। मग हे तयार झाल्यानंतर त्याला अशी पाटी तयार केली पट्ट्या कापण्यासाठी, ही पट्ट्या कापासाठी पाटी तयार। मग हे पाटी तयार झाल्यानंतर मग आम्ही ह्या पट्ट्या तयार केल्या। पट्ट्या तयार झाल्यानंतर मग याची जी प्रक्रिया आहे ही पूर्ण, मग ही प्रक्रिया झाल्यानंतर याला आम्ही इथे कसं रीटचं ॲडजस्टमेंट केलं, तर हे रीट टाकलेले आहे त्याच्यामध्ये। ह्या रीट टाकल्यानंतर हा इथून लेदरिंग झाल्यानंतर मग तिला अशी एक पूर्ण पीस तयार झालेला आहे, आणि ही बॉडी आहे त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये बॉडी मोडे टाकून ते फिट केलं आहे ते। धन्यवाद झोपाटेजी, तुम्ही आम्हाला हार्मोनियम निर्मितीची सगळी प्रक्रिया कशी आहे हे अगदी पद्धतशीर समजावून दिली। प्रेक्षक हो, आपणापैकी सर्वांना आता
हार्मोनियम निर्माण कसे होते हे लक्षात आलं असेल. अगदी पायऱ्यापायऱ्यांनी छत्रपतीजींनी आपल्याला हार्मोनियम निर्माण कसे होते ते आपल्याला दाखवलं. पण आता माझा प्रश्न असा आहे आपल्याला छत्रपतीजी, की ही सगळी हार्मोनियम तयार झाली पण हिची सुवर्णनिश्चिती कशी होते? सूर नेमके बाहेर येतात, अतिशय कानाला गोड लागणारे सूर. आपल्याला माहिती आहे प्रेक्षक हो, संपूर्ण महाराष्ट्राला या हार्मोनियम या वाद्याचे सूर भेट देणारे हे छत्रपतीजी चोपाटे हे आपल्यासोबत आहेत. तेव्हा मी त्यांना असा प्रश्न विचारतो की या हार्मोनियमची सुरनिश्चिती कशी होते ते आपण कृपया सांगावं. या हार्मोनियमची आता ट्यून करायची आहे, तर ट्यून केल्यानंतर याला फ्रिक्वेन्सीमध्ये घ्यायचं आहे एक सोर्पकडं, आणि एक लाईन बंद करून एक लाईन ट्यून करत आहे आणि ते फ्रिक्वेन्सी द्यायची आहे. आता एक सूर वाजव, हा हा मिळालेला आहे आता सध्या सी शार्पमध्ये मिळालेला आहे, डी शार्प, आणि हा मिळायचा आहे तर ह्याला मिळवायचा आहे. मिळव त्याला, मिळवायचा आहे त्याला. हा आता फ्रिक्वेन्सीमध्ये आलेला, 440 फ्रिक्वेन्सीमध्ये आहे, आणि याला हे सर्व स्वर 440 फ्रिक्वेन्सीमध्ये सर्व मिळून त्यानंतर मग याचं फायनल ट्यून केला जाईल. धन्यवाद झपाटेजी. मित्रांनो, झपाटेजींनी आता आपल्याला हार्मोनियमची सुरनिश्चिती कशी होते ते समजावून दिलं. संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे जगाला हार्मोनियमची सुरनिश्चिती करून स्वर लोकांच्या कानापर्यंत पोहोचवणारे हे संगीताचे एक जादूगार आहेत. मित्रांनो, हार्मोनियम निर्माते अनेक आहेत महाराष्ट्रामध्ये, काय जगामध्ये काय हार्मोनियम निर्माते अनेक असतील, पण झपाटे हार्मोनियमचं वेगळं विशेष स्थान आहे, वेगळं विशेष नाव आहे. आणि म्हणूनच आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्राचे महागायक लोकप्रिय गायक श्री सुरेशजी वाडकर हेही झपाटे हार्मोनियमच्या प्रेमात पडले. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की सुरेशजी हार्मोनियमच्या मागणीच्या वेळेस पहिलं नाव त्यांच्या तोंडात येतं, त्यांच्या ओठावर येतं, ते हार्मोनियम झपाटे हार्मोनियमचं. एवढं झपाटे हार्मोनियमच्या या कामानं संपूर्ण महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या रसिकांना, हार्मोनियम वादकांना अक्षरशः झपाटून टाकलं आहे. तेव्हा अशा श्री झपाटेजींना आता प्रश्न विचारायचा आहे मला, की झपाटेजी मला हे सांगा की ही सगळी प्रक्रिया झाली, हार्मोनियम तयार झाली, मग ती आता बाजारात आली, पण मग आता हिचे निश्चिती किमतीचं काय तुम्ही ठरवता, कशा प्रकारे कुठून सुरुवात होती साधारण? म्हणजे आता पेटीचे हार्मोनियमचे वेगवेगळे प्रकार असतील तर साधारण कमी किमतीची पेटी कोणती असू शकते, किंवा मग सर्वात जास्त किमतीची पेटी कोणती असू शकते, याबद्दल तुम्ही, आणि या किमतीमध्ये असा फरक का असतो हे जरा आमच्या प्रेक्षकांना आपण समजावून सांगा. सुरुवातीला हार्मोनियम 3.5 सप्तकची बनवतो आहे, 3.25 सप्तक बनवत नाही, 3.5 सप्तक बनवतो, आणि त्याच्यामध्ये रीड वेगवेगळ्या क्वालिटीच्या टाकल्या जातात. बरं, आणि सर्व डिपेंड रीडवर आहे. आता जसं सिंगल रीड बनवलेली आहे तर सिंगल आवाज येईन, डबल रीड बनवली तर डबल आवाज येईन, 3 लाईनची बनवली तर 3 लाईनचा आवाज येईन, आणि 4 लाईनची बनवली तर 4 लाईनचा आवाज येईल. आणि त्याच्यामध्ये स्केल चेंजर, कफलर वगैरे अशा वेगवेगळ्या क्वालिटी बनल्या जाते, आणि जशा जशा रीड आपण क्वालिटीच्या वापरत जाऊ त्या त्या क्वालिटीनुसार त्या रीडचा आवाज राहील. आणि क्वालिटी म्हटल्यानंतर सूर वेगळ्यात येतो थोडासा. जसा गाताना आपण 6 म्हटलं की तोच 6 प्रत्येक जणाच्या तोंडातून वेगवेगळा निघतो, कारण त्याची आवाजाची क्वालिटी चेंज होत जाते. तर त्या हिशोबाने हे सर्व हार्मोनियमचं म्हणजे ट्यून करताना, त्याच्या फ्रिक्वेन्सी मिळवताना, स्वराची क्वालिटी देताना, स्केल चेंजर बनवताना, साधी बनवताना, हे सर्व क्वालिटी त्याच्यामध्ये बनवल्या जातात. बर, आपण हे सांगितलं की फ्रिक्वेन्सी कशी निर्माण होते, पण किमतीमध्ये जो फरक असतो तो कशावरून ठरतो? म्हणजे एखाद्या ग्राहकाला कमी किमतीची हार्मोनियम घ्यायची आहे पण तिची किंमत कमी असण्याचं काय कारण, आणि एखादी अतिशय महागडी हार्मोनियम असेल तर तिची त्याची त्या हार्मोनियमची किंमत जास्त असण्याचं काय कारण, तर याबद्दल तर थोडंसं आपण स्पष्टीकरण करावं. कमी रेटची हार्मोनियम बनवताना त्याच्यामध्ये कमी रेटच्या म्हणजे कमी क्वालिटीच्या रीड वापरल्या जातात.
त्याचा आवाजाची क्वालिटी थोडी चेंज होते. आणि जसं इंग्लंड रीड वापरलेले आहे, पॉलिटनाच्या हायेस्ट प्रीमियम कंपनीच्या रीड वापरलेल्या आहे, त्यांची आवाजाची क्वालिटी चेंज होते. तसे त्याच्या त्यात किमती वाढत जाते. जसं सुरुवातीला 9,500 सुरुवात होते, तर मग 70,000, 80,000, 90,000, 60,000, 55,000 म्हणजे वेगवेगळ्या क्वालिटीच्या त्याच्यामध्ये रीड टाकून त्याची क्वालिटी चेंज होत जाते हार्मोनियमची. आणि तो गोडवा खूप वेगळा वेगळा, तर त्या गोडव्यामध्ये जसं जसं आपण गाताना जसं आपण एक स्वर लावला, सा लावला की तोच सा 5 वर्षांनी लावले तर त्या सहाची क्वालिटी चेंज होते, तशा टाईप त्या हार्मोनियमच्या रीडची क्वालिटी चेंज होत जाते. बरोबर. वा वा झपाटेजी, आपण अतिशय पद्धतशीरपणे आमच्या प्रेक्षकांना सगळं समजावून दिलं. आणि मित्रांनो, हार्मोनियमची ही सगळी प्रक्रिया निर्मिती कशी होते हे आता आपल्या लक्षात आलं असेल. महाराष्ट्राला स्वरांचा गोडवा देणारा, या गोडव्याचा निर्माता आपल्यासमोर प्रत्यक्ष बसले आहेत आणि ते आपल्याशी बोलत आहेत. मित्रांनो, एखाद्या चित्रकाराला, चित्रकाराचं चित्र पाहिल्यानंतर त्या चित्रकाराच्या निर्मात्याला, त्या चित्राच्या निर्मात्याला भेटावं, तो कसा बोलेल, कसा असेल, काय निर्मिती प्रक्रिया असेल हे समजून घेण्याचं आपल्याला उत्सुकता असते. त्याप्रमाणे आता होत आहे, स्वरांचे निर्माते आपल्यासमोर बोलत आहेत. मी तर नाही, आपण आता सुरुवात कुठून केली, तर असे हे स्वरांचे निर्माते छत्रपतीजी झपाटे आपल्यासमोर आहेत. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला मी प्रकर्षण सांगू इच्छितो की झपाटे हार्मोनियमचे मालक हे स्वतः हार्मोनियम निर्माते आहेत हे जितकं खरं आहे, त्यासोबतच झपाटे कुटुंब पूर्णपणे संगीताच्या क्षेत्रात आहे. आपल्याला वाटेल, ऐकून आश्चर्य वाटेल की झपाटे साहेबांच्या मुली, त्यांचे सगळे भाऊ, त्यांची मुलं आणि सगळा परिवार हा कलावंतांचा परिवार आहे. सगळे जवळपास सगळे हार्मोनियम वाजवतात, कोणी तबला वाजवतं, कोणी चांगलं गातं. स्वतः छत्रपतीजी अतिशय सुंदर हार्मोनियम वाजवतात, गायन करतात. तेव्हा अशा या कलावंतांच्या घराण्यामध्ये झपाटेंचे एक लहान भाऊ आहेत, गजाननराव झपाटे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी यासंबंधी आपलं थोडासा अनुभव सांगावा किंवा एखादी आठवण सांगावी. माझे बंधू श्री मोठे वारल्यामुळे मला या हार्मोनियमच्या ह्याच्यात काम करायचं काम पडलं. मला या ट्युनिंगचं ज्ञान असल्यामुळे मी ट्युनिंगचं काम करून आलो. आनंद मिळतो हो, या हे काम करताना मला खूप आनंद मिळतो. आणि पहिले भजनात असल्याच्यामुळे आणखी माझी एखादी वेळेस तब्येत जरी खराब असली तरी हार्मोनियम वाजली तर माझी एनर्जी मिळून जाईल मला त्या हार्मोनियममधून. प्रेक्षक हो, आपण आत्ता ऐकलं की गजाननराव म्हणतात की तब्येत खराब असेल, तब्येत चांगली नसेल, पण हार्मोनियम वाजवल्यानंतर तब्येत चांगली होते. तर मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की हार्मोनियम काय, संगीत ऐकल्यानंतर आरोग्य दुरुस्त होण्याचे हा होतं हाही एक संशोधनाचा विषय झालेला आहे. की आपण ऐकलं असेल की गाय जर दूध देत नसेल तर संगीत जर तिच्या बाजूला वाजवलं तर गाय दूध देते, असंही एवढी जादू या संगीतामध्ये असते. तेव्हा या जादूगाराची आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे वळूया. छत्रपतीजी झपाटे यांचे लहान बंधू आपल्याशी बोललेत. मी छत्रपतीजींकडे पुन्हा वळतो. छत्रपतीजी, मला असं सांगा की हार्मोनियम मेकिंगच्या, हार्मोनियम निर्मात्याच्या या निर्मितीच्या या व्यवसायाकडे आपण वळलात, पण या एवढ्या मोठ्या व्यवसायासाठी एखाद्या मोठ्या शहराची निवड न करता आपण एवढ्याशा खेड्यातून, एवढ्याशा लहान गावातून या व्यवसायाची सुरुवात कशी का केली, यामागे कुणाची प्रेरणा होती? आणि हा सगळा व्याप सांभाळताना किंवा महाराष्ट्राला एका अत्यंत अप्रतिम अशा सुरावटीची भेट देताना आपल्याला काही अनुभव आले का या क्षेत्रातला, या व्यवसायातला एखादा आनंददायी किंवा वेगळा अनुभव आपल्याला असेल तर तो कृपया आम्हाला सांगावा, आमच्या प्रेक्षकांशी तो शेअर करावा. हा विषय असा असला, खेड्यामध्ये माझा इथेच जन्म झालेला आहे विरखेडला, आणि इथूनच आम्ही त्या धंद्याची सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये संगीत हा विषय आमच्या पूर्ण घरातच आहे. माझ्या मुली एम ए झालेल्या आहे म्युझिकमध्ये, सर्व लोकांना संगीताची गोडी आहे. माझ्याकडे सर्व संगीतप्रेमी आहे आणि संगीतातूनच मला एक संगीताची प्रेरणा मिळाली. त्याच्यातून मग हा धंदा उभा झाला. धंदा केल्यानंतर मग मला, माझ्याकडे काही कस्टमर येतात, आमच्याकडे पैसे कमी आहे बाबा, मग कसं करायचं? तर मग त्यांना मी ॲडजस्टमेंट करत होतो, काही हरकत नाही, तुम्ही एक वस्तू घेऊन जा आणि तुमचा प्रोग्राम चालू द्या. अशा पद्धतीने मी सर्व लोकांना
इथे इथे माझी जन्मभूमी असल्यामुळे मी इथेच सुरुवात केला. त्यानंतर मला शहरामध्ये जायचं असं वाटलं का आता काहीतरी थोडंसं वेगळं करा, तर मग मी यवतमाळला शॉप चालू केलं. त्याच्यातून मग मला थोडंसं खूप म्हणजे रिस्पॉन्स मिळाला ग्राहकांचा, आणि मग त्याच्यातनं मी पुढे 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 तर आता या स्थितीला येऊन पोहोचलो आहे. सगळी प्रेक्षक हो, छत्रपतीजींनी आत्ता आपल्याला हा व्यवसाय विरखेड इथे सुरू केला तो का याचं कारण सांगितलं. आपण एक लक्षात घ्या की छत्रपतीजींनी इथे हा व्यवसाय सुरू केला, परंतु त्यांना इथून हा व्यवसाय एखाद्या मोठ्या शहरात यवतमाळसारख्या शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी हलवता आला असता. परंतु आपल्या व्यवसायाची नाळ जी खेड्याशी जोडली होती ती त्यांनी तोडली नाही. आपण लक्षात घ्या की आज आपण पाहतो खेडी ओसाड पडत आहेत, खेड्यातली सगळी तरुणाई शहराकडे धावत आहेत, खेड्यामध्ये काम नाही, केवळ म्हातारी कोतारी चार माणसं राहतात, त्यांची मुलं पुण्या मुंबईला जाऊन काम करतात, शहरात जाऊन काम करतात, आणि खेड्यामधली मुलं खेड्यामधली मुलं मात्र हाताला काम नसल्यामुळं अक्षरशः बेकारीचं जीवन जगत आहेत. पण आपल्याला हे लक्षात आणून द्यायचं आहे मला की छत्रपतीजी झपाटे यांच्या या उद्योगामुळे या विरखेड गावामध्ये अनेक तरुणांना अत्यंत मोठा रोजगार मिळाला आहे, या गावाचा विकास झाला आहे. तर यासंबंधीचा काही अनुभव आपल्या या गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री गजाननराव पांडे यांना मी विचारतो. गजाननराव, मला सांगा की या गावात छत्रपती झपाटे साहेबांनी हा जो हार्मोनियम मेकिंगचा व्यवसाय सुरू केला, या व्यवसायाचा आपल्या गावाला काही फायदा झाला किंवा यासंबंधी या गावात या व्यवसायाचं काही योगदान आहे असं तुम्हाला वाटतं, आणि ते आहे तर कशा प्रकारचं आहे हे आपण आम्हाला सांगावं. आहे झपाटे परिवाराचा एक खूप मोठा इतिहास आहे, कारण की मी तर म्हणतो हार्मोनियमचं हे एक व्यवसाय म्हणण्यापेक्षा एक कारखाना म्हणायला काही हरकत नाही. विषय असा आहे की कितीही मोठा कास्तकार असेल तर 2-4 लेबरच्यावर तो कामाला ठेवत नाही. इथं कमीत कमी 10-15 लेबर काम करतात, आणि आमचे ह्या विरखेड गाव एक छोटंसं विरखेड गाव असून आमच्यासाठी एक गर्वाचं ठिकाण झपाटे परिवाराचं आहे. आणि विषय असा आहे की आम्ही इथून गावाच्या बाहेर निघताना किंवा गावात येताना बाहेरून 1-2 कोणत्या तरी गाड्या येतात आणि झपाटेचं घर कोणतं आहे हे विचारतात, त्यावेळेस आम्हाला गर्व वाटतं की हा खरंच बाया आमच्या छोट्याशा गावातून आणि आमच्या या एक कुटुंब म्हणजे गरीब कुटुंबांना काही हरकत नाही, सुरुवातपासून ह्या गरीब कुटुंबानं आपल्या गावाचं नाव खूप लांबपर्यंत गेलेलं आहे, आणि त्या झपाटे परिवाराला खूप मी मनापासून आभार मानतो की आमच्या गावाचं नाव खूपपर्यंत नेल्यामुळे मी त्याचे आभार मानतो. आणि गावाचं नाव एक लौकिक त्यांनी केलेलं आहे, आणि प्रत्येक गावांनी गावात जर असं जर झालं तर मला तर वाटते की कुठल्या शहरामध्ये बाहेर कुठे काम करायला जाण्यापेक्षा त्यांना गावातूनच रोजगार मिळेल. आणि आमच्या एक ह्या विरखेड गावातून त्यांनी पण हा ध्यास मनाशी लावून असेच काही छोटे मोठे उद्योग चालू करून गावात रोजगार द्यावा अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतो आणि मध्ये दोन शब्द संपवतो. प्रेक्षक हो, गजाननराव पांडे यांनी आत्ता आपल्याशी बातचीत केली आणि त्यांनी छत्रपती झपाटे साहेबांच्या या व्यवसायामुळे त्यांनी एक शब्द मोठा सुंदर वापरला की हा व्यवसाय नाही हा कारखाना आहे, आणि कारखाना म्हणजे निर्मिती क्षेत्र. म्हणजे आपण व्यवसाय शब्द एवढ्यासाठीच वापरला की त्यांना थोडं मार्केटिंगही करावं लागतं, निर्मिती इथे होते आणि यवतमाळला ते राहतात त्याचं कारणच एकमेव, त्यांचा सगळा ओढा या विरखेडशी आहे. पण ती यवतमाळला फक्त हार्मोनियमच्या प्रचारासाठी प्रसारासाठी त्यांना तिथं जावं लागतं. तर गजाननरावने एक सुंदर शब्द वापरला की झपाटे परिवारावर आम्हाला गर्व वाटतो, म्हणजे गर्व से कहो हम विरखेडवासी आहे असं ते आता याच्या पुढे म्हणायला हरकत नाही असं म्हणतील ते. तेव्हा विरखेडच्या प्रत्येक माणसाला गर्व वाटावा असं यांचं मोठं काम आहे. आता मला गजाननराव एक सांगा की आपण या गावचे प्रथम नागरिक आहात, सरपंच आहात. मग अशी आम्ही आपल्याकडे चहापाण्याला आलो तेव्हा आमच्या एक लक्षात आली गोष्ट की आपल्या घराला दार नाही आहे. आता आश्चर्य वाटलं आम्हाला की दार नसणे म्हणजे हे का हा काय प्रकार आहे बाबा. तर आपल्या बाबतीत मला हे कळलं की आपण एक लोकप्रिय सरपंच आहात, तेव्हा एक चांगले झुंजार कार्यकर्ते आहात, सामाजिक कार्यकर्ते, तेव्हा दार नसण्याचं काय कारण आहे, त्यामागची आपली काय भूमिका आहे हे आपण आमच्या प्रेक्षकांना कृपया समजावून सांगावं. मी एक साईबाबाचा भक्त आहे
आणि साईबाबाचा विषय असा होता की त्याच्या मनाधनातून जे काय करत होते ते दान दया धर्म हे ते चालवत होते. आणि ते चालवताना त्याच्या मनात असं भय कोणत्याही गोष्टीचं भय नव्हतं. आणि ते मी माझ्या मनाला लावून मी माझ्या घराला आजपर्यंत दारं ठेवलं. कमीत कमी माझ्या माझा घर बांधायला 24 ते 25 वर्ष झाले. आता आमचं पूर्ण कुटुंब जरी बाहेर गावला गेला कोणता नातलाकाजीकडे कोणता कार्यक्रम असो या कुण्या बाहेर गावलं म्हणजे ट्रीपवर जात असो पण आम्ही कधी फक्त एक पडदा उडून नसते बाकी आजूबाजूला कुठं कुणाला सांगत नाही की मी माझ्या घरावर लक्ष करशील. बा आजपर्यंत असं काही घडलेलं नाही कारण की माझी भक्ती आहे त्या साईबाबावर आणि त्या भक्तीतून हे सर्व घडत आहे. माझी हालाक्याची एक परिस्थिती होती. माझं वल्लभार्जीचं एक गाव आहे आणि हालाक्याची परिस्थितीतून आतापर्यंत इथपर्यंत जे मी पोहोचलो हे साईबाबाच्या कृपेनं पोहोचलो. विषय असा आहे की हे आमचं विरखेड गाव जिल्हा यवतमाळ तालुका बाबूळगाव आणि हे विरखेड गाव एक का विशेष गोष्टीसाठी म्हणजे जे आपण महत्त्व देतो सर्व जे महत्त्वाचं आपल्या जीवनात जे आहे ते पाणी आहे आणि या पाण्यासाठी एवढं तरमळत होती की सर्वात जर सर्वात मोठी जर पाणी टंचाई असेल यवतमाळ जिल्ह्यात तर हे विरखेडमध्ये होती. परिस्थिती अशी होती इथला जर कोणता मुलगा सोयरिकीला बाहेर गावला गेला तर पाणी टंचाई आहे त्या बाईला पाणी भरावं लागते म्हणून मी तिथपर्यंत म्हणजे पाणी भरावं लागतं बा त्या तासापोटी या विरखेडला ते मुलगी सुद्धा देत नव्हते. अशा परिस्थितीत मी 1995 ग्रामपंचायतमध्ये आहे आणि त्या 95 असल्याच्या नंतर पहिले जी मी सोय केली ते पाण्याची सोय केली त्याच्यानंतर गावातल्या सुखसोयी ज्या आहेत त्या केल्या आणि मी सर्व म्हणजे जे दुःखी आहे कोणी आजारी आहे कोणी कसा आहे कोणाच्या अडीअडचणी आहे ते मी करत असतो. आणि मीच नाही तर माझा जो 2 नंबरचा भाऊ आहे तोसुद्धा एवढा गावावर हे करतो की प्रत्येकाची अडीअडचण जाणून प्रत्येक वेळेस तो हजर राहतो माझ्या पायावर पाऊल ठेवून तो पण सक्षम आहे. आणि मी माझ्या विरखेडपुरताच नाही तर तालुक्याचा विषय आहे आणि तालुक्यापुरताच जर नाही तर रोडनं एखादा ॲक्सिडंट होत असो किंवा एखाद्या बसस्टँडवर एखादा आधारी पडून असो तो कुठलाही असो मी त्याला दवाखान्यापर्यंत पोहोचून त्याची सुखसोयी त्याच्या नातलगापर्यंत फोन हे त्याचे सर्व अरेंजमेंट करून परत येतो. त्याच्यानंतर त्याचे त्यांचे मला फोन येते भाऊ तुम्ही त्या टायमात आम्हाला देवासारखं आमचं काम केलं खरंच भाऊ तुम्ही त्या टायमात एक देवाचं रूप घेऊन आले आणि आम्हाला असं सहकार्य कोणाला आम्हाला म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला कोणी ओळखत नव्हतं कोणी मदत करत नव्हतं त्या टायमात तुम्ही येऊन आम्हाला मदत केली आणि भाऊ खरंच बा एक देवाचं रूप समजतो मला मोठेपणा सांगायचा नाही पण मी आतापर्यंत वयाच्या 14व्या वर्षापासून या सेवेत आहे. सेवेत आहे म्हणूनच मी 6-5 वर्षाली या गावामध्ये आहे. मला लोक निवडून देतात 6 वर्षापासून आणि गावातच नाही तर तालुक्यात सुद्धा माझी आहे. मागच्या 5 वर्षामध्ये मी माझा मतदारसंघ सोडून निवडणूक लढलो तिथं फक्त 80 मतानं पडलो. मला तो माझाही पराजय नाही आहे मी जयत आहे. पण जैन सेवेचं जे आपण हे करतो माझ्याजवळ पैसा नाही काही नाही काही नाही पण जे आता आजच्या निवडणूक आहे त्या पैशाच्या आहे पण तर पैसा न पाहता काही न पाहता जन्मध्ये मला दिलं ते मी त्यांना धन्यवाद मानतो आणि माझं कार्य पुढे पण असं चालू ठेवणार. धन्यवाद सरपंच साहेब. सरपंच साहेबांनी मित्रांनो आपल्याला अतिशय सुंदर माहिती दिली शेअर केली. त्याने एक सुंदर सांगितलं की या गावची पाण्याची तहान मी भागवली. खरं योगायोग कसा बघा की झपाटे हार्मोनियम्सनी महाराष्ट्राची सुरांची तहान भागवली आणि यांनी पाण्याची तहान भागवली. आपण त्यांच्याबद्दल पुन्हा ऐकून घेणार होतो आहोच. पण आपल्याला मी बघाशी सांगितलं होतं की झपाटे कुटुंब हे पूर्ण संगीतमय कुटुंब आहे. या कुटुंबातला प्रत्येक घटक कलाकार आहे याचा पुरावा म्हणून मी आपल्यासमोर आत्ता यांच्या 2 मुलींना आपल्यासमोर सादर करतो आहे. मोनाली झपाटे आणि देवयानी झपाटे ह्या आपल्यासमोर आता आपली कला सादर करणार आहेत. मी मोनालीला विनंती करतो की तिने आपलं एक गाणं प्रेक्षकांसाठी सादर करावं. नमस्कार, मी मोनाली झपाटे एक पुर्या धनश्रीचा छोटा ख्याल सादर करते. स्वागत.
पायलिया झनकार मोरी, पायलिया झनकार मोरी, झनन झनन बाजे झनकारी, झनन झनन बाजे झनकारी, पायलिया झनकार मोरी, पायलिया झनकार मोरी, पिया समझाऊ समझत नाही, पिया समझाऊ समझत नाही, सासन नंद मोरी दे दिगाली, सासन नंद मोरी दे दिगाली, पायलिया झनकार मोरी, पायलिया झनकार मोरी, पायलिया झनकार मोरी। प्रेक्षक हो, आपण आता कुमारी मोनाली झपाटे यांना ऐकलं। स्वरांचा हा अत्यंत सुंदर आविष्कार आपण अनुभवला, सूर ताल आणि लय यावरचं साधर्म्य आपण अनुभवलं, आणि यानंतर आम्ही झपाटे कुटुंबातल्या एक पुन्हा नवीन कलावंत सादर करतोय, कुमारी देव यांनी झपाटे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया एक छोटंसं गीत आपलं सादर करावं। नमस्कार, मी देव यांनी, मी आपणा समोर एक नाट्यपद सादर करताय। नरवर कृष्ण समान समान, नरवर कृष्ण समान समान, नरवर कृष्ण समान, नरवर कृष्ण समान, नरवर कृष्ण समान समान, नरवर कृष्ण समान समान, नरवर कृष्ण समान, नरवर कृष्ण समान समान, नरवर कृष्ण समान समान, नरवर कृष्ण समान, नरवर कृष्ण समान समान, नरवर कृष्ण समान समान, नरवर कृष्ण समान, बहुतन रूपति ते आले गेले, 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 परिमनाला यदुवर झाला, 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 झाला मंत्र महान, नरवर कृष्ण समान समान, नरवर कृष्ण समान समान, नरवर कृष्ण समान, नरवर कृष्ण समान, कृष्ण समान, कृष्ण समान। रसिक मित्रांनो,
मी आत्ताच आपल्याला सांगितलं की झपाटे हे सगळं कुटुंब झपाट्यांचं संगीतमय झालेलं आहे, झपाटलेलं आहे संगीतानं. आपण आत्ता बघितलं झपाटे कुटुंबातल्या दोन मुली किती सुंदर गात आहेत, त्यांनी आपल्या कला आपली कला सादर केली. पण आपल्याला असं वाटेल की बा या कुटुंबातील फक्त मुलीच गातात का, मुलीच फक्त कलावंत आहेत का, असं नाही. त्यांची मुलंसुद्धा, येणारी नवीन पिढीसुद्धा या क्षेत्राशी या कलेशी कशी निगडीत आहे, कसे स्वरबद्ध आहेत ही मंडळी, हे आता आपल्या अनुभवायचं आहे. निलेश हे आहेत माझ्या बाजूला बसलेले, निलेश झपाटे. हार्मोनियम मेकिंगमध्ये त्यांचा सहभाग आहेच, पण आपल्याला एक आनंद सांगतो, आनंदाची गोष्ट की निलेश अतिशय सुंदर हार्मोनियम वाजवतात. काल आम्ही त्यांची हार्मोनियम ऐकली. मी निलेशला विनंती करतो की त्यांनी एक हार्मोनियमचा एक पीस सादर करावा आमच्या प्रेक्षकांसाठी. धन्यवाद. प्रेक्षक हो, कानाला अत्यंत आनंद देणारा, मनाला सुखद गारवा देणारा हा स्वर आपण ऐकला. निलेश, मला असं विचारायचं आहे की इतकी सुंदर हार्मोनियम ती वाजवली, पण हे वाजवण्याचं प्रशिक्षण तू कुठं घेतलं, कुणापासून शिकला आहे जरा हे सांग ना. आणि या हार्मोनियम मेकिंगच्या क्षेत्रात तू गेल्या काही वर्षांपासून काकांसोबत काम करतो, या क्षेत्रातला काही एखादा अनुभव असेल तर आम्हाला सांग. धन्यवाद. सर्वप्रथम माझे वडील मनोहर पुंडलिकराव झपाटे याच क्षेत्रामध्ये होते. त्याच्यानंतर त्यांनी ते आता 1-1.5 वर्ष झाले ते वारले. आता कसं झालं, तो सर्व माझ्याकडे चाला ते पूर्ण व्यवसायाचा जबाबदारी. माझ्यासोबत काका आहे, त्याच्यानंतर भाऊ आहे, मोठे भाऊ आहे नरेश झपाटे. आणि मी 12वी शिकलो, 12वी शिक्षण झाल्याच्यानंतर वडील नेहमी विचारायचे मला का तू काय करणार आहे. मी 12वी ITI इलेक्ट्रिशियन झालं. माझं इलेक्ट्रिशियन झाल्याच्यानंतर आम्ही त्यांना नेहमी विचारत होतो का बा काय करायचं आहे तुला, ते आम्हाला नेहमी विचारत असायचे. तुम्ही इलेक्ट्रिशियनमध्ये 1 वर्ष गेलो, पूर्ण कोर्स केला तिथे. गेल्याच्यानंतर योगायोग काय झाला, बाबा म्हणाले का एक आहे की तू जाऊन तिथे इलेक्ट्रिशियन करून काय करणार आहे, हा आपला एवढा मोठा व्यवसाय आहे. मी जर गेलो कदाचित तर याच्यानंतर कोणीच करायला तयार राहणार नाही. मग काय तुझी इच्छा आहे, तुम्ही म्हटलं बाबा तुम्ही म्हणाल तसं. तू बाहेर गेला तुला किती पेमेंट भेटणार आहे तिथं, 43,000 रुपये, तितके तू सहज करू शकतं इथं, तुझ्या हाताखाली कारागीर आहे, हे सर्व तुझा अनुभव आहे, तू काय करणार आहे. मी मग ह्या क्षेत्राकडे वळलो. ते वडील गेल्याच्यानंतर आता काका आहे सोबत, इथं सर्व कारखाना मी सांभाळतो. आता एक लहान काका आहे गजानन झपाटे, हे मिस्तरी आहे सर्व, आता सर्व व्यवस्थित आहे. रसिक मित्रांनो, माय मराठीच्या करोडो प्रेक्षकांना पुन्हा एकदा अभिवादन करतो. या संगीतमय सूरमय अशा प्रवासाची आता आपण सांगतं करतो आहोत. झपाटे हार्मोनियम्स हे जे महाराष्ट्रातलं अत्यंत ताकदीचं हार्मोनियमच्या क्षेत्रातलं मोठं नाव आहे, या कुटुंबाचा, या निर्मात्यांचा मी आपल्याला परिचय करून दिला, त्यांच्या कलेचाही आपल्याला परिचय करून दिला. याबरोबरच हा प्रवास इथे आपण थांबवतो आहे. आम्हाला आशा आहे की झपाटे परिवारांची आपल्याला झालेली ओळख आणि हार्मोनियमच्या निर्मितीचा प्रवास आपल्याला निश्चितच आवडला असेल. त्यासोबतच झपाटे परिवाराच्या कलेचीही आपल्याला ओळख झाली, त्यांनी तुम्हाला अतिशय आनंद झाला असेल. मला खात्री आहे आपल्याला हा संगीतमय सूरमय प्रवास नक्की आवडला असेल. आपल्याला आवडला असल्यास, आवडलाच असेल अशी मी खात्री बाळगतो. आपल्या लाईक्स आणि कॉमेंट्स आम्हाला जरूर कळवा. याबरोबर मी विनय मिरासे अशांत आपला निरोप घेतो. धन्यवाद. सर्वांना शुभकामना. सर्वांना धन्यवाद.